आता आपल्या सोबत एक कलाकार आहेत चंदाताई तिवाडी आहेत ज्या हेच साहित्य एकनाथांचं साहित्य अशाच त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. आपण त्यांच्याकडे थेट जाणार आहोत. चंदाताई, तुम्ही एकनाथांचं साहित्य पोहोचवता पण त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सुद्धा तुम्ही खूप महत्त्वाचं कार्य करताय. काय सांगाल संपूर्ण या गोष्टीबद्दल? नमस्कार. गेली 850 वर्षापासून अंधश्रद्धेबद्दल आपण प्रचाराचे माध्यम म्हणजे ग्रंथ आहेत आणि ग्रंथाचं लेखन जसं जशा पिढ्या बदलत जातात तसं तसं आपण वाचकही बदलत जातो, पण त्याच्यातून नवीन नवीन लेखकसुद्धा तयार होत असतात. पण मला असं वाटतं आहे की नाथांच्या त्या काळापासून आत्तापर्यंतच्या अनेक लोकांची श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबद्दलची अनेक विचारांची आपण लेखणीतून उतरलेली माध्यमं समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तरी पण हे श्रद्धा आणि अंधश्रद्धेची ह्या ज्या काही तिढे आहेत किंवा भांडणं आहेत किंवा त्याच्याबद्दलचं अजून डोक्यामध्ये असणारे जे काही अनेक विचार आहेत लोकांच्या अजून संपत नाही आहेत त्याचं दुःख वाटतं. आणि म्हणून आज दाभोळकरांसारख्या याही काळामध्ये आज टेक्नॉलॉजी किती वाढलेली आहे तरी सुद्धा आज श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये अज्ञानी लोक अजूनही तितकेच आहेत की ज्यांचा मृत्यू सुद्धा या ठिकाणी त्याच माध्यमातून होतो. तेव्हा नाथांनी त्या काळामध्ये लिहिलेलं जे आहे की या जनासी वेड लागले या लोकासी वेड लागले शिळा तांब्याचे बाहुले केले पाट मांडुनी वरी बैसविले आणि वस्त्रे अलंकारे गुंडाळिले आणि मना येईल ते नाव ठेविले. कल्पनेतून साकार झालेली मूर्ती आणि त्याला आपण कापडं गुंडाळतो आणि त्याची नावं ठेवतो, पण बाबांनो खरी श्रद्धा आहे, भाव आहे आत्मचिंतनामध्ये आत्मपूजेमध्ये. आणि त्याच्या पुढे जाऊन आमचे नाथ महाराज म्हणतात की शुद्ध पाण्याने प्रक्षाळिले गंधफुलांनी झाकोळिले आणि धूप लावणी दीप उजळिले आणि पुढे अन्न ठेवणी चालविले. न खात्या देवाला नैवेद्य आणि खाणाऱ्यांसाठी आपण दार बंद करतो. बाबांनो खरं तर आपण एखाद्या बालवाडीला खाऊ वाटला, एखाद्या अनाथाश्रमाला देणगी दिली किंवा एखाद्या वारकऱ्यांची पंगत घातली तर ती खरी देवाला पोहोचणारा नैवेद्य आहे. पण त्याही पुढे जाऊन अंधश्रद्धेपोटी अजूनही घेर घेऊनी बोंडविले आडवे पडूनी दंडवत घातिले आप पर न देखिले ते एका जनार्दनी ओळखिले हे जनासी वेड लागले या लोकासी वेड लागले तर किती बरे होईल बरं असा काही भाव नाथांच्या या भारुडातून आम्हाला समाज जागृतीसाठी जाणवतो. नक्कीच आपण बघतोय की खूप साधे साधे विचार आहेत पण जे अत्यंत महत्त्वाचे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम चंदाताई तिवाडी करतात त्या